अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या. बंजारा समाजाच्या विकासासाठी चाळीसगाव तहसील कार्यालयावर बंजारा समाजाने मोर्चा काढला. रेणके आयोगाच्या शिफारसी त्वरित लागू कराव्या यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. रेणके आयोगाचे प्रमुख बाळकृष्ण रेणके हे स्वतः या मोर्चात सहभागी झाले होते. हे विशेष या मोर्चात राज्यभरातला बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. जवळ 13 कोटी समाज असले लोकसंख्येच्या समाजाला जगण्याचा अधिकार देण्यासाठी साधनं दिली पाहिजे. आज आम्ही किड्या मुंग्यासारखं जीवन जगतोय आणि हे करणार नसेल तर ह्या मूलभूत गरजा का भागल्या जात नाहीत याचा जवाब दो आंदोलन पण करण्याचं इथल्या या भटक्या विमुक्तांनी ठरवलेलं आहे. 9 वर्ष झाले तरी केंद्र सरकार लक्ष देत नाही म्हणून सरकारचं याच्या या मागणीकडे लक्ष वेधावं आणि त्यांनी लवकरात लवकर तो आयोग स्वीकारून तो लागू करावा. आणि जर तो ते लागू करणार नसतील तर भविष्यात जे आहे भविष्यात अटळपणे संघर्ष होणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.